तरी बांधवांनो, आज परळी तालुक्यातल्या सेलू परळी गावात आलोय. तर गावामधल्या जवळपास 60-70% क्षेत्रावर जर पाहिलं तुम्ही तर कापसाची फरदड तशीच ठेवलेली दिसत आहे. शेतकऱ्यांनी याला बऱ्याचशा फवारण्या वगैरे केलेल्या आहेत. तर ह्याच्यात सांगायचा उद्देश हाच आहे की अशा पद्धतीनं जर आपण ही फरदड अशीच ठेवली तर गुलाबी बोंडाळीच्या ज्या काही अवस्था आहेत तर त्याचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी हे फरदड जे आहे ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्या गुलाबी बोंडाळीच्या ज्या काही जीवन अवस्था आहेत, म्हणजे अंड्याच्या आतमधून निघालेली आळी, आळीचं झालेलं म्हणजे कोषावस्थेमध्ये जाणे, त्या कोषावस्थेमधून परत पतंग तयार होणे, मग त्या पतंगांची जी आहे ती नरमादीची जी आहे ते मेटिंग होणे, परत त्याच्यातून आणखीन पुढं जी आहे ते अंडी देणे, ही जी काही सगळी प्रोसिजर आहे तर हे ह्या फरदड घेतल्यामुळं कंटिन्यू राहते. आणि ह्याच्यामुळं आता इथं जर पाहिलं, मावशी प्रत्येक बोंडामध्ये बोंड किडका आहे का नाही? प्रत्येक बोंड किडका आहे ना? बरं, ह्याला तुम्ही आता डिसेंबरच्या नंतर किंवा नोव्हेंबरच्या नंतर किती खर्च झाला ह्याला फवारणीला? खर्च झाला का नाही झाला? मग तेवढा झालेल्या खर्चाच्या ह्याच्यात तुम्हाला उत्पन्न भेटलं का नाही भेटलं? अशा हा 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 तर तो विषय आहे शेतकरी बांधवांनो की एकतर ह्याच्यातून अपेक्षित आपण जे काही खर्च लावतोय तेवढं उत्पन्न भेटत नाही, आणि दुसरा विषय ह्याच्यामध्ये गुलाबी बोंडाळीचं जे काही सगळ्यात प्रकोप जो काही वाढत झालेला आहे तर तो मात्र इथं आणखीन आपण वाव देतोय तिला वाढण्यासाठी. म्हणून सर्वांना विनंती राहील की ही जी काही उभा कापूस आहे तो कृपा करून जे आहे ते श्रेडरच्या सहाय्यानं पूर्णपणे नष्ट करा, किंवा हे उपटून जे आहे त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करा. पण गुलाबी बोंडाळीचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर फरदड घेणं हे एकदम साफ चुकीचं आहे. हाच मेसेज जे आहे ते कृषी विभागाच्या माध्यमातून ह्याच्यातून द्यायचा.